पत्रकार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बनसी आठरे, काकासाहेब नरबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, नगरसेवक महेश बोरुडे, चांद मणियार, बाळासाहेब दराडे, फारुक शेख, देवा पवार, पप्पू बोर्डे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यापूर्वीपासून देशामध्ये क्रांती घडवण्यासाठी सैनिक विचारवंत यांनी काम केलं. त्याला हातभार लावण्याचं काम पत्रकारांनी केलंय. पत्रकारितेमुळे समाजाला एक दिशा देण्याचंही काम झालं असल्याचं मत केदारेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा पत्रकारितेमुळे ग्रामीण भागात असून किंवा ह्या एवढ्या मोठ्या देशात क्रांतीमध्ये घडवण्याचा सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तो पत्रकारांचा असेल. मी या ठिकाणी आमच्या कुटुंबाच्या वतीनं तर शुभेच्छा देतो, परंतु आदरणीय ढाकणे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक वृत्तपत्र ह्या ठिकाणी सुरू केलं होतं गेल्या 30-40-50 वर्षांपूर्वी. त्यामुळं ह्या पत्रकारांनी जेवढी क्रांती ह्या देशामध्ये सैनिकांनी घडवली, जेवढी क्रांती ह्या देशामध्ये विचारवंतांनी घडवली, तेवढ्याच क्रांती आज पत्रकारांनी सुद्धा ह्या देशामध्ये त्यांनी हातभार लावला आणि त्यामुळं आज देश ह्या ठिकाणी पोहोचला. ग्रामीण भागातील प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे रोजगारांचे प्रश्न असतील, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आज कोणी करत असेल तर हे पत्रकार त्यांच्या लेखण्याच्या माध्यमातून करतात. पूर्वीच्या काळामध्ये पेपर वाचण्यासाठी मोठी उत्सुकता असायची. डिजिटलच्या काळामध्ये काही क्षणामध्ये बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. राजकारणविरहित समाज घडवणं, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी पत्रकारितेशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केलं. पूर्वीचा काळ असं होता की दुसऱ्या दिवशी पेपरची उत्सुकता असायची. माझी स्वतःची, मी गेले 15-20 वर्ष राजकारणाच्या अगोदर शेतीवर असताना दहीगावची गाडी पार्नर गाडीने पेपर यायची. पार्नर गाडी एकमेव गाडी यायची, पार्नर गाडी दहीगाव पार्नर, आणि त्याच्यात पण समजा लिमिटेड पेपर आहे, ती उत्सुकता असायची. स्वतः स्वर्गीय घुलेपाटी स्वतः वाट पाहिजे पेपर कधी होतो, पेपर आला करे. म्हणजे इतके काळांतराने बदल होत चालला. आणि आता तर असं आहे, तुमचे जुने पेपर सुद्धा, म्हणजे आता आमच्याकडं तुम्हाला सर्वांना कल्पना असेल, तरोडीला आपल्या मुकुंदराव पाटलांचं तिथं आपण सातत्याने भुजबळ साहेब असेल कोणीतरी आणलं तर घालतो, तर ते तो जो खर्च आहे ते पेपर याचा करण्याकरता, आपण सुरक्षित ठेवण्याकरता जाणीवपूर्वक कारखान्याच्या माध्यमातून त्याला संचालक मंडळाने पैसे दिले. कारण उद्या तुम्ही फोटोग्राफी करू शकाल, परंतु तो ते प्रेस किंवा ते लिखाण तो पेपर तो परत तुम्हाला मिळणार नाही आवश्यक. त्याचं महत्व इतकं, म्हणजे जे आपण म्हणतो आता डिजिटायझेशन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पूर्वी शेअर्स तुमच्या पत्रकार याच्या प्रेस स्वरूपात होते, कशाच्या कागदाच्या स्वरूपात. नंतर डिफॉर्मॅट प्रोसिजर आली. म्हणजे तो जो बदल होत चालला काळांतराने, माझी तर अपेक्षा अशी की शेवटी वाचन संस्कृतीचा जर टिकवायची असेल तर तुम्हाला पत्रकारिताशिवाय पर्याय नाही, कारण तरच पुढच्या पिढ्या घडतील. नाही तर येताच आहे, जातच आहे ना. राजकारणाच्या विरहित खऱ्या अर्थाने जर समाज घडवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला पत्रकारिता ही जपावीच लागेल. आणि याच्यात सगळ्यात जास्त श्रेय कोणाचं असेल तर तुम्हाला पत्रकार मंडळीचे. कारण माझा अनुभव स्वतःचा असा आहे की समाजातल्या ज्या ज्या विशेषतः करून वंचित घटक असतील किंवा ज्या दुर्लक्षित बाबी असतील त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही राजकारणी लोक जाऊ देत, परंतु खऱ्या अर्थाने एक ज्याला आपण चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हणतो, एक थर्ड अँगलने ज्याचा विचार करतो, ते कोण करत असतं तर तुम्ही पत्रकार मंडळ करत असत. कारण माझा अनुभव इथल्या बाबतीतमध्ये असा आहे, 5 वर्ष मला तुमच्या योगाने सगळ्यांच्या आशीर्वादाने संधी मिळाली आणि जिथं जिथं हात घातला तुम्ही सगळ्यांनी न्याय द्यायचं काम केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांद मणियार, सीताराम बोरुडे, वैभव दहीफळे, विष्णू सातपुते, बाळासाहेब घुले, राजेंद्र गर्जे, मधुकर देशमुख आदींनी परिश्रम घेतले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.